नमस्कार मंडळी खोप्रेमी मध्ये तुमचे सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर घरोघरी मस्त गणपती बाप्पा आलेले आहेत आणि घरातलं वातावरण खूप प्रसन्न वाटत आहे। आज आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, पाचव्या दिवशी आम्ही विसर्जन करत असतो। तर अशी सुंदर तुम्ही बघू शकता अशी गणपती बाप्पाची आम्ही सुंदरशी सजावट केली होती, आरास केली होती। आणि ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती इथल्या स्कॉटलँडमधल्या हिंदू टेम्पलला किड्स वर्कशॉप होतं, गणपती बाप्पाची मूर्ती बनवायचं। तिथे माझ्या मुलीने आणि मी सुंदर अशी मूर्ती केली होती आणि अगदी साधी भोळी पूजा केलेली आहे। तर अशी आणि इतकं प्रसन्न वाटतंय घरामध्ये। गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदकचा नैवेद्य दाखवला होता, म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात। ऍक्च्युली उकडीचे मोदक मी पहिल्यांदा ट्राय केलेले होते आणि ते खूप छान झालेले चवीला, तर म्हटलं चला याची रेसिपी तुम्हाला दाखवूयात। तर इथे मी 2 कप घेतला आहे ओला नारळाचा केचा, तर हा फ्रोझन आहे। तर थोडासा पहिल्यांदा नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी बाहेर ठेवलं मी, त्यानंतर परतवून घेत आहे तुपामध्ये हलका। आता ह्या फ्रोझन असल्यामुळे त्यात पाण्याचा अंश थोडा जास्त असतो, त्यामुळे थोडं 3 ते 4 मिनिट परतवून घेतला मी छान। त्यानंतर इथे 1 कप मी टाकलेला आहे बारीक केलेला गूळ, तो म्हणजे मस्त आता मिक्स करून घेणार आहे। आणि इतकी एक्साइटमेंट होती कारण पहिल्यांदा मी उकडीचे मोदक करत आहे। आणि तुम्ही बघू शकता हा ब्लॉग सुद्धा व्हिलॉग सुद्धा खोबरेमेळ पहिल्यांदाच आलेला आहे आणि गणपती बाप्पा सुद्धा आम्ही पहिल्यांदाच घरी बसवलेले आहेत। तर खूप छान वाटतंय आणि घरात इतकं प्रसन्न वाटतंय, इतकं आनंदी वातावरण वाटतंय। तर हे बघा असं मस्तपैकी मी गूळ असं छान परतवून घेतला, जेणेकरून त्याच्यातला पाण्याचा अंश निघून जाईल आणि छान एकजीव होईल तो खोबऱ्यासोबत। वरून थोडीशी टाकायची वेलदोडा पावडर आणि परतवून घ्यायचं। परत मला ह्यामध्ये जायफळाची चव सुद्धा आवडते, खसखस नव्हती माझ्याकडे त्यामुळे। आता इथे स्कॉटलँडला मला गणपती बाप्पासाठी पण जेवढं जेवढं सामान अवेलेबल झालं मी तेवढ्या याच्यातच पूजा केलेली आहे, श्रद्धेने केलेली आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय। मुलांची लुडबुड मध्ये असतेच। आता उकडसाठी ना इकडे 2 वाट्या पीठ होतं, 2 कप पीठ, त्याला मी 2 कप पाणी घेतलेलं आहे। 1 कप पाणी 1 कप दूध सुद्धा घेतात। त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ। पाण्याला छान उकळ येऊ द्यायची, उकळी आली की त्यामध्ये मी हळूहळू पीठ घालणार आहे। गॅस थोडंसं कमी करून द्यायचं, असं छान घोटत घोटत पीठ घातलेलं आहे। आणि थोड्या वेळ ते अगदी 5 मिनटं ना वाफ झाकून ठेवायचं, म्हणजे त्याच्यात वाफ छान बसेल पिठामध्ये। 1-5 मिनिट नंतर याला छान अशी वाफ आली होती, तर असे मस्तपैकी आता मी ते मळून घेणार आहे। पहिल्यांदा गरम असतं त्यामुळे मी एका माझ्याकडे असा खलबट्टा होता स्टीलचा, त्याला थोडासा तुपाचा हात फिरवला आणि उकड अशी मळून घ्यायची, कारण उकड जेव्हा गरम असते तेव्हाच मळली तर ती छान मळली जाते त्यासाठी। त्यानंतर असं हाताने मळून मस्त असं छान गोळा करून घेतलेला आहे, त्याच्यात थोडंसं भांड्यात जमत नव्हतं, मग प्लेटमध्ये घेऊन छान मळून घेतलेलं आहे। आणि असं एक छोटी लाटी करून बघितली, तुटत नव्हती। आणि इथे नेमकं काय झालं, जे मोदकात सारण भरत होती मी ती क्लिप कुठेतरी मिस झाल्या, त्या मोबाईलमध्ये सेव्हच नाही झाल्या। म्हणजे मला मोदक बनवायची इतकी उत्सुकता होती ना की कॅमेरा ऑन आहे, ऑन करायचंच विसरून गेले आणि एकदा बॅटरी डाऊन झाली, असा काहीतरी गोंधळ झाला तो। त्यामुळे सारण भरून मोदक पॅक करतांची क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे। तर अशा मोदकाला ना मी कळ्या पाडून घेत आहे। पहिल्यांदा खरंच धाकधूक होती जमेल की नाही, म्हटलं बाप्पासाठी करत आहोत तर बाप्पा सर्व व्यवस्थितच करून घेईल। आणि खरंच सांगते मोदकांची चव इतकी छान आली होती आणि इतके छान त्याला उकळी पण आली, म्हणजे इतके मस्त झाले होते मोदक, इतका आनंद झाला त्याच्यामुळे की खरंच आपण बाप्पासाठी जे पण काही करतो मनाने करतो श्रद्धेने करतो ना, तर ती गोष्ट खरोखरच छान होते, त्यामुळे इतकं मस्त वाटलं। तर ह्या सारणाचे 11 मोदक मी केले होते, म्हणजे जवळजवळ 14 झाले होते, पण 11 बाप्पासाठी नैवेद्याला ठेवले। तर असे छान पैकी मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि जो मोदक बनणार इतका आनंद झाला मला। आज मी कांदा आणि लसूण न वापरता नैवेद्य सगळा बनवला होता, तर भात बनवला होता वरण मस्त पैकी, वरणाला छान अशी कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी दिली होती, सुंदर चवीला आलं होतं। आणि हे बघा एका साईडला मोदक उकळत आहे, त्याची क्लिप मिस झालेली आहे होती, आणि एका साईडला मस्त अशी भाजी बनून तयार झालेली आहे। ही चण्यांची भाजी मी बनवली होती आज, याच्यात फक्त टोमॅटोची प्युरे टाकली होती आणि आलं, तर इतकी सुंदर चवीला भाजी झाली होती, एकदम मस्त चविष्ट झालेली, तर ही भाजी बनवली होती। त्यानंतर इकडे मी दोडक्याचा असा ठेचा बनवला होता, खूप छान झालेला तो पण,
त्यात पण कांदा लसूण काहीच नव्हतं, फक्त शेंगदाण्याचं कूट वापरलं होतं आणि पोळ्या. आणि इकडे आहेत मस्तपैकी उकडीचे मोदक बाप्पासाठी. वरून केशर घातलं होतं कारण चव छान लागते आणि दिसायला पण सुंदर दिसतात. तर मी आता बाप्पाला नैवेद्य दाखवून घेणार आहे. आज खरंच खूप असं मन भरून येत आहे, कारण जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात तेव्हा किती छान आनंद उत्साह जल्लोष असतो, पण आज त्यांच्या विसर्जनाचा दिवस आहे त्यामुळे इतकं कसं तरी होत होतं, मनाला वाईट वाटत होतं. पण पुढच्या वर्षी बाप्पाने लवकर यावं यासाठी आता विसर्जन करणं गरजेचं आहे. मस्त मनोभावे बाप्पाची पूजा केली. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून बाप्पाची पूजा केली छान आणि गणपती बाप्पाची आरती केली. खरंच म्हणजे जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करतोय मन कसं तरी एकदम कसं तरी होऊन जातं आणि ती जागा गणपती विसर्जन झाल्यानंतर एकदम सुनी वाटते. बापरे, घर एकदम सुनो सुनो वाटतं. नमस्कार केला आणि इथं मी आणि माझ्या कुटुंबाने पूर्ण आरती छान केली. मी इथे नैवेद्य दाखवत आहे, खाली मंडल केलेला आहे आणि मोदकांचा आणि जेवणाचा नैवेद्य दाखवून घेत आहे. असे मस्तपैकी उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत. कळ्या अगदी खूप परफेक्ट नाही आल्या मला, पण प्रयत्न मी भरपूर चांगला केला, म्हणजे केला व्यवस्थित. पुढच्या वर्षी अजून छान बनवू, अजून परफेक्ट बनवेल, अजून छान शिकेल. तसं वरण भात भाजी, पातळ भाजी, कोरडी भाजी, पोळ्या मस्तपैकी नैवेद्य बाप्पाला दाखवला, आरती केली. इतकं छान प्रसन्न वाटत होत बघू शकता. माझ्या छोट्या बाळाची वळवळ इकडून तिकडे तिकडून इकडे चालूच होती. ते बघा, मोदक उचलायची घाई बघा. छोटूशे हात मध्ये मध्ये येत आहेत मोदक खाण्यासाठी. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सुद्धा मस्तपैकी जेवण केलं, बाप्पाचा प्रसाद घेतला, मस्त उकडीच्या मोदकांमध्ये तूप टाकून खाल्ले छान पैकी. आता करणार आहोत बाप्पाचं विसर्जन. उत्तर पूजा करून घेतली आणि बाप्पाला उत्तरेकडे सरकवून घेतलेलं आहे. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. आपलं बाप्पाचं विसर्जन आहे, त्याच्यासाठी इकडे असं टब मध्ये पाणी केलेलं आहे, थोडस डेकोरेट केलेलं आहे. घरच्या घरीच आपण करणार आहे, तर आता मी बाहेर ठेवत आहे याला. चला गणपती बाप्पा. तर हे आपलं बॅकयार्ड आहे, तर इकडेच आपण गणपतीचं विसर्जन करणार आहे. शाडू मातीची मूर्ती, त्याच्यामुळे लवकर विसर्जन. चला चल मग. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, ये ना मोर या, पुढच्या वर्षी लवकर या. तर गणपती बाप्पा सोबत शिदोरी दिलेली आहे, दही पोहे. गणपती बाप्पाचं विसर्जन करताना शिदोरी सोबत द्यायची असते असं आईने सांगितलं होतं आणि लहानपणापासून आम्ही बघतोय आई द्यायचे सोबत, तशीच मी इथे ठेवलेली आहे. त्यानंतर 3 वेळा असं आत बाहेर करून गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहे. जसं जसं तो क्षण जवळ येत होता ना, मन इतकं कसं तरी होत होतं. मुलांची एक्साइटमेंट भरपूर होती, कारण ते खूप प्रश्न विचारत होते आणि त्या एका दृष्टीने चांगलंच आहे. बाप्पाचा आशीर्वाद आणि मुलांना पण समजतंय आपली संस्कृती काय आहे, आपण काय काय सण साजरे करतो ते पण शिकतात लहानपणापासून. कारण या गोष्टी सगळ्या हे संस्कार लहानपणापासून दिले तर मोठ्यापणे सुद्धा ते तसे फॉलो करतात. त्यासाठी तर इकडे गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. गणपती बाप्पाचा नमस्कार केला आणि काही जर आमच्याकडून चुकलं असेल सेवेमध्ये तर त्यासाठी माफी सुद्धा मागितलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.